हॅलो नमस्कार, मी शिवानी सोनार म्हणजेच कलर्स मराठीवरील राजा राणीची गजोडी या मालिकेतली तुम्हा सगळ्यांची लाडकी संजीवनी. आणि आज तुम्हाला सगळ्यांना भेटायला आली आहे राजश्री मराठीच्या व्हॉट्स इन माय बॅग या सेगमेंटमध्ये. आणि आज मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे की माझ्या बॅगमध्ये काय काय आहे आणि काय काय गोष्टी मला डेली यूजला लागतात. ही माझी बॅग आहे. मुळातच मला कॉटनच्या गोष्टी वापरायला खूप आवडतात, त्याच्यामुळे तुम्ही बघालच की माझ्या बॅगमध्ये सुद्धा आता खूप साऱ्या कॉटनच्या गोष्टी आहेत. ही बॅग मी स्वतःसाठी घेतलेली आहे माझ्या एका मैत्रिणीकडनं. आणि येस, आता मी तुम्हाला दाखवते की माझ्या बॅगमध्ये काय काय आहे. सो बायकांची बॅग म्हणजे अलीबाबाची गुफा असते असं माझे वडील म्हणतात. सो आणि मला ते खरंही वाटतं खरं तर. सो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट माझं वॉलेट. जसं मी आधी सांगितलं की मला कॉटनच्या वस्तू वापरायला खूप आवडतात. सो माझं हे वॉलेट गेले 2 वर्ष वगैरे मी वापरते, त्याची अवस्था खरंच खूप वाईट झाली आहे, पण हे सुद्धा कॉटनचंच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या इयरफोन्सचा बॉक्स आहे जो मला माझ्या भावाने गिफ्ट दिला. ह्याच्यात माझे इयरफोन्स असतात जे खूप 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 गरजेचे आहेत, ज्याच्याशिवाय मी जगूच शकत नाही असं म्हणायला हरकत नाही. अन्न वस्त्र निवारा आणि इयरफोन्स हे हवेत आपल्याला. सो असं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे एक पाऊच आहे छोटं कॉटनचं, ह्याच्यात टॅम्पॉन्स किंवा सॅनिटरी पॅड्स जे आपल्याला लागतात तर ते मी ह्या पाऊचमध्ये ठेवते. त्याच्यानंतर आत्ता सध्या हल्ली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मास्क. हा मास्क माझ्या आईने शिवलेला आहे, सो माझ्यासाठी खूप प्रिय आहे, जो मी बाहेर पडताना वापरते. अजून आणि एक महत्त्वाची गोष्ट ज्या तुम्हाला खूप साऱ्या माझ्या बॅगमध्ये दिसतील ते म्हणजे चॉकलेट्स. सो हे चॉकलेट स्प्रेड आहे आणि हे माझ्याकडे नेहमी असतं. हे एक चॉकलेट आहे टॉब्लेरॉन नावाचं, हे सुद्धा मला खूप आवडतं आणि सध्या मला ते मिळालं जे माझ्या फेवरेट फ्लेवरमध्ये आहे. सो ते माझ्या बॅगेत आहे. आणखीन हे आणखीन एक चॉकलेट आहे माझ्या बॅगेत. सो तुम्ही बघू शकता की माझ्या बॅगेत खूप सारे चॉकलेट्स असतात. अजून पीस आहे, यु नो, जर तुम्ही कुठलं बाहेरचं वॉशरूम यूज करत असाल तर ते सॅनिटाईज करण्यासाठी किंवा सेफ्टीसाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे असं मला वाटतं. चार्जर, कैलास जीवन हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे माझ्या आयुष्यातली, कारण मला कधीही कुठेही कसंही कैलास जीवन लागतं आणि मी लोकांना सुद्धा सतत सजेस्ट करत असते की तुम्ही कैलास जीवन वापरा, कैलास जीवन वापरा, ते इम्पॉर्टंट आहे. आणि हे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझं मेकअप पाऊच. ह्याच्यात सगळ्या मेकअपच्या गोष्टी असतात. हे सुद्धा कॉटनचंच आहे, हे सुद्धा मला माझ्या एका मैत्रिणीने गिफ्ट केलेलं आहे. सो ह्याच्यात खूप साऱ्या गोष्टी असतील, म्हणजे हा एक छोटा कोंब आहे, त्याच्यानंतर ही कॉम्पॅक्ट पावडर आहे, मस्कारा. मला मेकअपमध्ये मस्कारा हे प्रॉडक्ट खूप 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 जास्त आवडतं, म्हणजे मस्कारा आणि लिपस्टिक हे माझ्याकडे खूप सारे असतात. आणि ह्याच्यात खूप साऱ्या लिपस्टिकच्या सुद्धा शेड्स आहेत, मोस्टली न्यूड किंवा पिंक कलरच्या शेडमध्ये. तुम्ही बघू शकता हे की खूप साऱ्या लिपस्टिक्स माझ्याकडे आत्ता आहेत आणि त्या मी वापरते. अजून हां, हे एक छोटीशी गोष्ट आहे. हा एक छोटासा स्टीलचा डबा आहे जे ॲक्च्युली किचन होतं, पण त्याचं जे चावी अडकवायची जे गोष्ट असते ती मी काढून टाकली आणि हे मी वापरते. सो ही एक माझ्या आयुष्यातली खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण ह्याच्यात तुम्ही बघितलं तर मला नोजपिन्स किंवा नाकात नथ वगैरे घालायला खूप आवडतं आणि माझ्याकडे हे सगळं ऑक्सिडाईज नथींचं कलेक्शन आहे. सो माझ्यासाठी हा डबा खूप महत्त्वाचा आहे. मी माझ्या स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपते असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. हा परफ्यूम माझ्या एका मैत्रिणीनेच मला गिफ्ट दिलेला आहे. आणि परत एक लिपस्टिक सेफर साईड की जर तुम्ही कधी तुमचं मेकअप पाऊच विसरला तर. सॅनिटायझर, अजून
हे पण एक कॉटनचंच पाऊच आहे. ह्याच्यात माझे सगळे मेडिसिन्स असतात जे आपल्याला युजली लागतात, की पेन किलर्स किंवा वॉट एव्हर, म्हणजे ज्या काही गोळ्या असतात त्याच्यात, ते सगळं. अजून सनस्क्रीन. हा, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन माय लाईफ, ते म्हणजे स्पीकर, ब्लूटूथ स्पीकर, ज्याच्याशिवाय मी कुठेच जाऊ शकत नाही. तुम्ही माझ्या ओळखीच्या लोकांना जर विचारलं तर शिवानीच्या आयुष्यातल्या दोन गोष्टी महत्त्वाच्या विचारल्या तर ते सांगतील की एक तर ब्लूटूथ स्पीकर आणि इयरफोन्स. बाकी माझ्याकडे कदाचित पैसे नाही मिळणार, पण स्पीकर्स नक्की सापडतील. अशा सगळ्या गोष्टी आत्ता माझ्याकडे आहेत. आणखीन एक इयरपॉड्स आणि क्लिप्स किंवा क्लचर्स जे आपण युजली वापरतो. सो अशा सगळ्या गोष्टी आत्ता माझ्या बॅगेत आहेत आणि ह्या काय म्हणू, ह्या खूप गरजेच्या आहेत माझ्यासाठी. यांच्याशिवाय मी कुठे ट्रॅव्हल करू शकत नाही किंवा मी कुठे बाहेर जाऊ शकत नाही. ह्याच्यात आणखीन बऱ्याचशा गोष्टी असतात, जशा की छोटीशी पाण्याची बॉटल किंवा खायला ड्रायफ्रूट्स वगैरे वगैरे, अशा सगळ्या गोष्टी असतात. सो हा माझा एक छोटासा संसार आहे असं मला वाटतं. So yes, thank you.